आपलं 137वं वर्ष असून ह्या वर्षी आपण धार्मिक स्वरूपाचा आपण दरवर्षी वेगवेगळे देखावे बनवतो. ह्या वर्षी आपण पुण्यातले कारागीर अविनाश जिंदम त्यांच्या सहकार्याने हा तिरुपती बालाजी मंदिरातील आतील गाभारा जो आहे तो गाभाराचे हुबेहूब आपण देखावा केलेला आहे. आपल्या गणेशोत्सवामध्ये सालाबादप्रमाणे धार्मिक विधी जसे असतात त्याप्रमाणे सर्व धार्मिक विधी केल्या जाणार. तसेच सामाजिक बांधिलकी म्हणून आपण दरवर्षी गुरुजी सन्मान दिला जातो. ते पाच असे संस्था निवडल्या जातात की जिथपर्यंत खेडेपाडवी गावामध्ये ससा करून कोणाची देणगी जात नाही व कुठली मदत होत नाही अशा लोकांची आपण निवड करून दरवर्षी आपण पाच जणांना सामाजिक उपक्रम राबवण्यासाठी गुरुजी सन्मान आर्थिक सहाय्य केले जाते. आपल्या यंदाच्या वर्षी गुरुजी तालीम मंडळाच्या श्रींची प्रतिष्ठापना 19 सप्टेंबर 2023 रोजी दुपारी 1:45 पुणेत शेठ बालन व जान्हवी दारील बाल दारीवाल बालन यांच्या हस्ते करण्यात येणार आहे. दिलं सांगितलं हे जास्तीत जास्त. आता ह्या वर्षी कोविडचे 2 वर्ष गेले आणि या वर्षी मागच्या वर्षी तर खूप मोठ्या प्रमाणात भाविक गणेशोत्सवामध्ये सभा घेतला होता. यावर्षी त्याचप्रमाणे घेतला जाईल पण आमच्या मंडळातर्फे जास्तीत जास्त सुरक्षेच्या दृष्टीने सर्व कार्यकर्ते प्रयत्न करणार आहोत. तसेच प्रशासन पोलीस प्रशासन असो महाराष्ट्र राज्य सरकारच्या जसे त्यांचे आम्हाला नियम असतील त्याप्रमाणे आम्ही फॉलो करून जास्तीत जास्त गणेश भक्तांच्या सुरक्षेच्या दृष्टीकोनातनं हे केले जाणार. वयोवृद्ध व बाल कार्यकर्त्यांना रस्त्यावर नेण्यासाठी ऑनलाईन दर्शनाचीही सोय केली जाणार आहे. यंदाचं वेगळंपण म्हणजे असे की आपली जे हिंदू मुस्लिम एक्याचा गणपती म्हणून ओळखला जातो सर्व धर्माच्या लोकांनी एकत्रित येऊन करून गणेशोत्सव कसा जास्तीत जास्त चांगल्या पद्धतीने साजरा करता येईल हा प्रयत्न केला जाणार आहे.